स्टेनो महाराष्ट्र आपल्या या यूट्यूब चॅनल मध्ये सर्वांचे स्वागत आहे। आज आपण जिल्हा न्यायालय उपयुक्त मराठी लीगल चे ओरिजिनल जजमेंट चे डिक्टेशन घेणार आहोत। आजपर्यंत मराठी चे ओरिजिनल जजमेंट यूट्यूब वर घेतलेले आहे असे मला तरी दिसत नाही। ओरिजिनल जजमेंट मध्ये आरोपींची नावे असतील, त्यांचा पत्ता असेल, अशा प्रकारे वेगवेगळ्या बाबी असतात, म्हणून ते सहसा यूट्यूब सारख्या एवढ्या मोठ्या प्लॅटफॉर्मवर कोणीही घेत नाही आणि ते बरोबर सुद्धा आहे। कोणाच्या घरचा मॅटर एवढ्या मोठ्या प्लॅटफॉर्मवर वाचून दाखवणे बरोबर वाटत नाही, त्यामुळे त्यांच्या भावना दुखावू शकतात। तर मी हे फक्त लघुलेखनाच्या अभ्यासासाठी विद्यार्थ्यांना मराठी लीगलचा सराव व्हावा या दृष्टीने ओरिजिनल जजमेंटमध्ये काही बदल करून त्यांची नावे असतील, गुन्ह्यातील ठिकाण असेल, तारीख असेल, असे काही बदल करून, काही वाक्ये असतील ह्यात काही बदल करून मराठी लघुलेखनाच्या अभ्यासासाठी प्रयत्न केला आहे। कमेंट्समध्ये कोणीही PDF वगैरे मागू नका, मराठी लीगल मॅटर्स वकिलांकडे वगैरे मिळून जातील, त्याचा तुम्ही वैयक्तिक अभ्यास करू शकता। शक्यतो असे हे ओरिजिनल मॅटर्सचे PDF कोणत्याही ग्रुप्सवर वगैरे शेअर करू नका। आपल्या चॅनलवर हळूहळू मराठी लीगलचे डिक्टेशन येतील। चला तर मग आजचा पहिला डिक्टेशन घेऊया। बी रेडी। अर्जदार हिने प्रस्तुत अर्ज स्वतःकरिता व मुलांकरिता संरक्षण अधिकारी पुणे यांच्यामार्फत कौटुंबिक हिंसाचार अधिनियम 2005 मधील कलम 12 प्रमाणे तिला कलम 18 नुसार कौटुंबिक हिंसाचारापासून संरक्षण आदेश कलम 19 प्रमाणे, राहत्या घरात सुरक्षितता आदेश कलम 20 प्रमाणे आर्थिक नुकसान भरपाई व वैद्यकीय खर्च आणि कलम 22 प्रमाणे नुकसान भरपाईचा आदेश मिळण्यासाठी दाखल केला आहे। अर्जदार हिचे अर्जाची हकीकत थोडक्यात खालीलप्रमाणे आहे। अर्जदार क्रमांक 1 व सामनेवाला क्रमांक 1 यांचा विवाह दिनांक 5/10/2009 रोजी मौजे पुणे येथे झाला आहे। त्यांना अश्विन हा मुलगा आहे। लग्नानंतर अर्जदार सामनेवाला यांच्याकडे नांदणीसाठी गेल्यानंतर त्यांनी तिला 4 वर्षे व्यवस्थित नांदविले। त्यानंतर सामनेवाला यांनी तिला घर घेण्यासाठी 15 लाख रुपये हुंडा स्वरूपात मागणी करून तिचा शारीरिक व मानसिक छळ केला। तसेच तिचे शिक्षण कमी झाले आहे म्हणून तिला मारहाण करण्यात आली। तिचे पतीने तिचा लैंगिक छळ देखील केला। सामनेवाला यांनी तिला शिवीगाळ करणे, मारहाण करणे, उपाशी ठेवणे व कोणालाही भेटू न देणे अशा प्रकारची कृत्ये करून तिचेवरती कौटुंबिक अत्याचार केला। त्याचप्रमाणे तिचे दागिने काढून घेऊन तिला जबरदस्तीने घरातून हाकलून देण्यात आले। परिच्छेद। अर्जदार क्रमांक 1 हिचे सामनेवाला क्रमांक 1 याचेसोबत नांदण्याची इच्छा आहे, परंतु सामनेवाला तिला नांदविले नाही। तसेच सामनेवालाने अर्जदारांचे पालनपोषणाची कोणतीही तजवीज ठेवलेली नाही। सामनेवाला क्रमांक 1 याची आर्थिक परिस्थिती चांगली असून तो पुणे येथे नोकरीस आहे। तसेच सामनेवाला यांना शेतीपासून चांगले उत्पन्न मिळते, त्यामुळे सामनेवाला क्रमांक 1 याचेकडून अर्जदार क्रमांक 1 हीच लग्न खर्च नुकसान भरपाई रक्कम 3 लाख, वैद्यकीय खर्च रक्कम 60,000, तसेच पोटगीसाठी अर्जदार क्रमांक 1 व 2 यांना प्रत्येकी 10,000 मिळावे अशी तिने मागणी केली आहे।
त्याचबरोबर मानसिक व शारीरिक त्रासाबद्दल नुकसान भरपाई म्हणून रक्कम रुपये 60,000 व सामनेवाला यांनी तिला कोणत्याही प्रकारे कौटुंबिक हिंसाचार अगर त्रास देऊ नये म्हणून मनाई आदेश व संरक्षण आदेशाची मागणी केली आहे. परिच्छेद. प्रस्तुत कामी सामनेवाला क्रमांक 1 ते 5 यांनी निशाणी क्रमांक 15 येथे व सामनेवाला क्रमांक 6 व 7 यांनी निशाणी क्रमांक 18 येथे त्यांचे म्हणणे दाखल केले आहे. त्यांचे कथनानुसार अर्जदार हिचा अर्ज खोटा व लबाडीचा असून त्यातील सर्व मजकूर चुकीचा आहे. अर्जदार हिने तिचे अर्जामध्ये केलेली कौटुंबिक हिंसाचाराबाबतची विधाने त्यांनी नाकारली आहेत. सामनेवाला यांनी तिचा कसल्याही प्रकारे कौटुंबिक अगर मानसिक व शारीरिक छळ केलेला नाही. तसेच तिचेकडे कधीही पैशांची मागणी केलेली नाही. लग्नाच्या वेळी अर्जदार क्रमांक 1 ही शिक्षण घेत होती, त्यामुळे तिने लग्नानंतर सुमारे 3 वर्षे माहेरी राहून शिक्षण घेतले आहे. सन 2009 सामनेवाला क्रमांक 1 याने तिला मुंबई येथे नांदणेस नेले. त्यानंतर सुरुवातीचे काही महिने ती बऱ्यापैकी नांदली. त्यांचा मुलगा अश्विन याचा जन्म दिनांक 12/11/2010 रोजी झाल्यानंतर अर्जदार ही 5 महिने माहेरी राहिली होती. त्यानंतर सामनेवाला यांनी तिला नांदेवणेस आणले, तेव्हा ती काही दिवस पुणे येथे राहिली व त्यानंतर मुंबई येथे राहणेस गेली होती. अर्जदार ही मुलाचे पालनपोषण व्यवस्थित करीत नव्हती. ती सामनेवाला क्रमांक 1 यास वेळेवर जेवण न देणे तसेच डबा न देणे अशी कृत्ये करत होती. त्याचप्रमाणे त्यास अपशब्द वापरून त्याचा अपमान करीत होती. सामनेवाला क्रमांक 1 हा डेंग्यूचे आजाराने माहे 2013 पुणे येथील हॉस्पिटलमध्ये दाखल होता. त्यानंतर अर्जदार व सामनेवाला हे मौजे पुणे येथे राहत असताना अर्जदार किरकोळ कारणावरून भांडणतंटा करून माहेरी निघून गेली. सदर प्रकार अर्जदाराचे मामाला सांगितल्यानंतर त्यांनी तिला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. स्टॉप. आजचा हा डिक्टेशन आपण इथेच थांबवत आहोत. पुढील भाग आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये घेऊन येणार आहोत. आजचा हा पहिला व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ह्याबद्दल कमेंट्स करून सांगा आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.